आपण मागच्या पाठात बघितलं की मूलभूत हक्क कोणकोणत्या प्रकारचे आहेत. या पाठात आपण त्याचाच पुढचा भाग अर्थात आपण मागच्या पाठात बघितलं मूलभूत हक्क समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क त्यानंतर शोषणाविरुद्धचा. तर या पाठात सुद्धा आपण त्याचे पुढचे भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या मूलभूत हक्कांना महत्व याच्यामुळे असतं की या मूलभूत हक्कांना न्यायालयाने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. म्हणूनच हे मूलभूत हक्क हे श्रेष्ठ ठरतात.